बदलापुर में हुई घटना से आम नागरिकों में भी काफी रोष नजर आ रहा है। इस घटना का निषेध करने के लिए अनेक संगठन आगे आके विरोध दर्शा रहे हैं। आजवाड़ी युवा सेना युति सेना द्वारा स्वाक्षरी मुहिम दत्तवाड़ी चौक पर क्रियान्वित किया गया, जिसमें बड़े पैमाने पर स्कूली छात्राओं ने स्व इच्छा से एकजुट हुई। बदलापुर में हुए कृत्य के नराधमों का विनाश और उन्हें कड़ी सजा मिलने के लिए कई छात्राओं ने अपनी स्वाक्षरी की नोट की है। वी वांट जस्टिस के नारे लगा के इस दौरान युवा सेना कोर कमेटी सदस्य हर्षल काकड़े, उप जिला प्रमुख संतोष केचे, वाड़ी शहर प्रमुख मधु मानके पाटिल, क्रांति सिंह, अखिल पोहनकर, सतीश माने, सचिन बोमले, मनोज नगराळे, निलेश सिरसवार, दीपक राजंगडले, क्रांति सिंह, दिवेश सिंह, लखन राउत, मुकुंद छाड़े, अरुण बागड़े, अमोल सोसरे, सुभाष छाड़े, संतोष केसरवारी, मोहित कोटे, बना सुरेसर, सांभारे, प्रमोद जाधव, खेड़ेकर, विशाल पिंपड़कर और अन्य प्राथमिक स्कूल की छात्रा बड़े पैमाने पर मौजूद थे। नमस्कार, माझे नाव आकांक्षा लोखंडे आहे। मी इथे बदलापूर मुंबई इथे झालेली घटना याच्यावर आहे। हे लाजित लाज वाटणारी गोष्ट घडत आहे आणि आपल्या सरकारला याची काही काळजी नाही आहे। देश खूप याच्यात वाढत आहो, पण आपल्या सेफ्टी आमच्या सेफ्टीसाठी जे केलं पाहिजे महाराष्ट्र सरकारने की देशाची सरकारने ते होत नाही आहे। इतके अशी घटना घडल्यावरही सरकारचं काही याच्यावर नाही आहे, त्यांनी काही आणि काही झालं नाही आहे त्या बाबतीत। निषेध करतो आणि आम्हाला जस्टिस पाहिजे। बदलापूरची जी दुर्घटना झालेली आहे ती अत्यंत बदलापूरमध्ये झालेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून शिवसेनेच्या युवा सेनेने आज इथं दत्तवाडीमध्ये स्वाक्षरी अभियान राबून समर्थन मागितलेलं आहे। या प्रसंगी इथं ज्या शाळकरी लहान शाळकरी मुली जमलेल्या आहे त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया ज्यावेळेस आम्ही ऐकतो तर खरंच मन हेलावून जाते। त्या मुलींना आता शिक्षण शिकावं की स्वतःचं संरक्षण करावं असा प्रश्न आज इथं उपस्थित त्यांनी केलेला आहे। आणि या मोठ्या प्रमाणावर ज्या मुली जमलेल्या आहेत, खरंच महाराष्ट्र सरकार आता झोपलेलं आहे आणि ते जागं करण्यासाठी ह्या मुलींचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि कालपर्यंत ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे आमचे गृहमंत्री तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे। आणि जेवढा काही महाराष्ट्राच्या लोकांनी या घटनेचा निषेध केलेला आहे तो कमीच आहे। एकट्या बदलापूरमध्येच नाही तर काल परवा उघडकीस आलेल्या चंद्रपूरमध्ये, अकोल्यामध्ये या सुद्धा घटना लाजिरवाण्या आहे। आणि ह्या लहान लहान मुली आहे यांच्या विचारावर याच्या मनावर काय परिणाम होईल या सरकारचा याचा विचार करणं कठीण आहे। आणि मला असं वाटते की ही जे लहान लहान मुलींची जी उपस्थिती इथं स्वाक्षरी अभियानामध्ये आहे तर खरंच त्यांचा जो प्रश्न आहे संरक्षणाचा खूप मोठा आहे। सरकार जरी त्यांचं संरक्षण करण्यासाठी असमर्थ असलं तरी शिवसेना आणि युवासेना त्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर नक्कीच राहील। या महिला भगिनीचं आमच्या मुलीचं संरक्षण करण्यासाठी आम्ही आता रस्त्यावर आहोत, एवढंच बोलतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। मी हर्षल कांबळे, युवासेना कार्यकारी सदस्य। आज दत्तवाडी चौक येथे आम्ही आमच्या परिसरातल्या प्रत्येक भगिनी या आमच्या स्वराक्षर मोहिममध्ये सामील झालेले आहे। युवासेनेचं हे उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदित्य साहेब यांच्या आदेशानुसार व वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येत आहे। बदलापूरला जे प्रकरण घडलं व संपूर्ण स्त्रियांवर जो अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात सरकार कोणतीच ठोस कारवाई घेत नाही आहे। त्या झोपलेल्या प्रशासन व झोपलेल्या आळशी सरकाराला कुठेतरी जाग यावं त्यासाठी दत्तवाडी चौकामध्ये सुद्धा आज वाडी परिसरातली प्रत्येक भगिनी इथे उपस्थित आहे। त्यांनी आम्हाला या स्वरक्षर अभियानमध्ये मोहिममध्ये आम्हाला समर्थन दिलेले आहे। आपण बघत आहे भारी संख्येने इथे युवती उपस्थित आहे, युवा वर्ग उपस्थित आहे, सगळ्या परिसरामधले सगळे नागरिक इथे उपस्थित आहे। मी सुद्धा या सरकारचा निषेध करतो। इन्व्हेस्टर न्यूज के लिए वाडी से संवाददाता की रिपोर्ट।